उन्हाळ्याची चाहूल लागल्याने खरबूज टरबूज आणि काकडी हे आता बाजारात दिसू लागले आहेत. दरवर्षी फळ उत्पादक शेतकरी आपल्या शेतातील माल हा व्यापाऱ्यांना विकत असतो, मात्र यावर्षी शेतकरी स्वतः बाजारात जाऊन आपल्या फळांची चिल्लर विक्री करण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या 3 वर्षापासून सततची नापिकी आणि गेल्या 2 वर्षापासून कोरोनामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, त्यातून सावरत यावर्षी शेतकऱ्याने आपल्या शेतात विविध फळांची लागवड केली आहे, ज्यामधील टरबूज आता काढणीला आले असून व्यापाऱ्यांकडून अतिशय कमी भावात शेतकऱ्यांकडून टरबूज खरेदी केले जाते आहे आणि दुप्पट तिप्पट किमतीने ग्राहकांना विक्री केली जाते आहे. मात्र ही तफावत पाहता शेतकरी व्यापाऱ्याला उघडून आता स्वतः थेट ग्राहकापर्यंत आपला माल पोहोचवण्याला पसंती देत आहे, ज्यामध्ये शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळवण्याची अपेक्षा आहे आणि शहरातील ग्राहक देखील व्यापाऱ्यांपेक्षा शेतकऱ्यांच्या शेतातून आणलेल्या ताज्या टरबूजाला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या 10 वर्षापासून इथं व्यवसाय करताय, माझ्या शेतातला माल आहे, पण काही वर्षामुळे कोरोना आलेला आहे, त्याच्यामुळे व्यापार वृद्धी काहीच नाही आणि आमच्या शेतकऱ्यांचा खूप मोठा नुकसान झालेलं आहे. 2 वर्षाआधी व्यापार काही नाही, व्यापाऱ्यांना आम्ही खूप वेळा माल दिलेला आहे पण मोठी मोल पैसे आम्हाला मिळलेले आहे. यावर्षी असं ठरवलेलं आहे, थोडासा माल झालेला आहे तर आम्ही आमच्या हाताने विकावे आणि व्यापाऱ्यांना आम्ही द्यावे नाही, इथं विकावे स्पॉटवर 1-1 फळ आणि उत्पन्न आमच्या हाताने जे आम्ही पेरतो आहे ते आम्ही आमच्या हातानेच पैसा गोळा करून हे पैसे द्यावे, गिरायकांना द्यावे आणि गिरायकांना सांगावे क्वालिटी 1 नंबर आहे. इथून गिराईक कोणताही कस्टमर इथून नाराज केलेला नाही आहे. आम्ही 1-1 रुपया इथून जमा करत आहे. एकरी आम्हाला इथं आमचा 1.5 एकरचा पट्टा आहे, एकरी आम्हाला 50,000 रुपये खर्च लागते मिनिमम. त्याला खत देणे, पाणी देणे, त्याला 3 महिने 88 दिवसांचं पीक आहे, 88 दिवसानंतर हे पीक आमच्या हाती येते. पण ते विकायला सुरुवात होते, विकायला सुरुवात झाल्यानंतर व्यापारी आमच्याजवळ येतात तर आम्हाला एकदम मट्टी मोल भाव मागतात. 5 रुपये किलो, 4 रुपये किलो, 3 रुपये किलो, आम्हाला त्यांचा खर्चही निघत नाही. त्याच्यामुळे आम्ही इथं ठिया लावलेला आहे. 1-1 फळ आम्ही 10 रुपये किलो, 15 रुपये किलो अशा प्रमाणे विकत. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. Oh.